भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय या विभागाच्या खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम एस्ट्रो टर्फयुक्त मैदान आणि सुविधा विकसित करण्याच्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं पार पडला केंद्र सरकारचा खेळाडूंचा पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न असून यातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास मंत्री प्रामाणिक यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवरील अॅस्ट्रो टर्फचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी मी कुणाची खुर्ची घेत नाही पण खुर्चीवर बसलो तर जबाबदारीपूर्वक काम करतो असं सूचक विधान केलं अमोल माडिकांनी सांगितलं की मी स्टेजवर बसावं त्यांचा आग्रह होता मी त्यांच्यासाठी त्यांनी आग्रह केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो पण संभाजी छत्रपती कोणाची खुर्ची घेत नाही आणि ज्या खुर्चीवर बसला तरी जबाबदारीपूर्वक काम करतो म्हणून मी खाली होतो लोकार्पण सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती व्यासपीठाच्या समोर बसले होते दे। त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह करण्यात आल्यानंतर त्यांनी हे विधान केलं असलं तरी या विधानामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या खेळ मंत्रालयाच्या खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचं ॲस्ट्रोटर्फयुक्त टर्फयुक्त मैदान आणि सुविधा विकसित करण्यासाठी पाच कोटी पन्नास लाखाच्या प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली त्यानुसार तीन कोटी सत्याऐंशी लाखाचा निधी महानगरपालिकेला या निधीतून हे टर्फ मैदान विकसित झाल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं एस्ट्रो टर्फ मैदान झालं असलं तरी खेळाडूंसाठी आवश्यक त्या सुविधांबरोबरच टर्फ मैदान सुस्थितीत राखण्यासाठी पाण्याची सोय स्प्रिंकलर लाईट या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक कुमार आगळगावकर माजी नगरसेवक राहुल चव्हाण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अनिल परांडेकर प्रसाद कामत जगमोहन भुरके मोहन भांडवले नजीर मुल्ला सीताराम आरदाळकर निलेश शेलार प्रकाश पैठणकर समीर जाधव योगेश देशपांडे सागर जाधव यांच्यासह हॉकी खेळाडू उपस्थित होते